स्टडी टाइम लिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 11वी सहकार प्रकरण 3 सहकाराची तत्वे यामध्ये स्वाध्याय 1 रिकामी जागा भरा, 2 एक शब्द समूह सुचवा, 3 अचूकी बरोबर लिहा, 4 अचूक पर्याय निवडा, 5 वेगळा शब्द लिहा, 6 अधोरेखित शब्द दुरुस्ती करून पुन्हा लिहा इत्यादी अभ्यासणार हो. त्यापुढे आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओज आपल्याला सर्वात पहिले बघता येतील. चला तर सुरू करू याचा व्हिडिओ. प्रश्न पहिला, अ खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. एक सहकारी संस्था ही आर्थिकदृष्ट्या रिकामी जागा व्यक्तीची संघटना आहे. तर सहकारी संस्था ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींची संघटना आहे. 2 सेवा देणे हे सहकारी संस्थेचे रिकामी जागा उद्दिष्टे आहे. तर सहकारी संस्था ह्या समाजातील दुर्बल व्यक्तींना हिताचे रक्षण करण्यासाठी व त्यांना सेवा देण्यासाठी हे संस्थेचे मुख्य कार्य असते. त्यामुळे याचं उत्तर सेवा देणे हे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्टे असते. 3 सहकारी संस्थांमध्ये भांडवलावर रिकामी जागा व्याज दिले जाते. उत्तर सहकारी संस्थांमध्ये भांडवलावर मर्यादित व्याज दिले जाते. 4 सहकारी संस्थेचे कामकाज रिकामी जागा पद्धतीने चालते. उत्तर सहकारी संस्थेचे कामकाज लोकशाही पद्धतीने चालते. आणि शेवटचा प्रश्न आहे 5 सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला रिकामी जागा मत देण्याचे अधिकार असते. तर मित्रांनो याचं उत्तर 5 सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला एक मत देण्याचा अधिकार असतो. त्यानंतर जोड्या जुळवा. एक खुले सभा गट अमध्ये खुले सभासदत्व, ब काटकसरीचे तत्व, क लोकशाहीचा कारभार, ड सामाजिक बांधिलकी, ई राजकीय व धार्मिक तटस्थतेचे महत्त्व. आणि ब गटामध्ये समाजविरुद्ध हिताविरुद्ध कार्य, जात धर्म पंतविरुद्ध सभासदत्व, जा सामाजिक कल्याणाचे कार्य, अनावश्यक खर्च टाळणे, एकमत एक व्यक्ती, पैशाची उधळपट्टी, राजकीय हस्तक्षेप नसतो, एक भाग एकमत, जात धर्मविरहित सभासदत्व, राजकीय हस्तक्षेप नसतो. तर यांचं उत्तर खुले व सभासदत्व म्हणजेच जात धर्म विरहित रहित सभासदत्व. 2 काटकसरीचे तत्व, अनावश्यक खर्च टाळणे, क लोकशाहीचा कारभार, एक भाग एकमत, सामाजिक बांधिलकी, सामाजिक कल्याणाचे कार्य, राजकीय व धार्मिक तटस्थतेचे महत्त्व, राजकीय हस्तक्षेप नसतो. त्यानंतर क खालील विधानांसाठी एक शब्द संघ सुचवा. तर उत्तर 1 सहकारी संस्थेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश काय असतो. तर मित्रांनो सहकारी समाजामध्ये सेवा देण्यासाठी अस्तित्वात येतात. त्यामुळे सहकारी संस्थेचा स्थापनेचा मुख्य उद्देश सेवा देणे हा असतो. तर याचं उत्तर सेवा देणे. त्यानंतर 2 सहकारी संस्थेचा कारभार व व्यवस्था या तत्वानुसार चालतो. तर आपण आताच जोड्या लावामध्ये बघितलं होतं की सहकारी संस्थेचा कारभार हा लोकशाही पद्धतीमध्ये चालतो. तर याचं उत्तर लोकशाही पद्धत. त्यानंतर 3 सभासदांना बचतीचे सवय लावणारे तत्व. तर
सभासदांना बचत लावण्याचं एक संकल्पना आपण अभ्यासली होती काटकसरीचे तत्व म्हणून, याचं उत्तर काटकसरीचे तत्व असेल. त्यानंतर चार नंबर, शेवटचा नंबर, सामाजिक हित व सामाजिक कल्याणात साधण्याचे तत्व म्हणजे सामाजिक बांधिलकी. त्यानंतर चुकी बरोबर ते लिहा, एक सहकारी संस्थेचे सभासदत्व खुले व ऐच्छिक असते. तर मित्रांनो, सहकारी संस्थेचे सभासदत्व कोणतीही सक्ती केली जात नाही आणि त्या संस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला सभासदत्व दिले जाते. त्या जात धर्म असा कोणताही भेदभाव केला जात नाही, म्हणून हे विधान बरोबर आहे. सहकारी संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन केले जातात. तर मित्रांनो, सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश सेवा देणे हा असतो, त्यामुळे हे विधान चूक आहे. 3. सहकारात राजकीय व धार्मिक विचारप्रणाली स्थान नसते, तर हे विधान बरोबर आहे. 4. सहकारी संस्थेतील सभासदांना लाभांश प्राप्त करण्याचा अधिकार असतो, तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 5. सभासदत्व मिळवण्यासाठी सक्ती केली जाते. सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व मिळवण्यासाठी कोणतीही सक्ती केली जात नाही. मित्रांनो, हे विधान चूक आहे. 6. शेवटचं आहे 6. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात, तर मित्रांनो हे विधान बरोबर आहे. त्यानंतर खालील विधाने पूर्ण करा. 1. सभासदांना रिकामी जागा देणे हे सहकारी संस्थेचे मोठे उद्दिष्टे आहेत. तर आताच अभ्यासलं होतं आपण, सहकारी संस्था ह्या सेवा देण्यासाठी अस्तित्वात येतात. तर सभासदांना सेवा देणे हे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असते. 2. सहकारी संस्थेची स्थापना किमान रिकामी जागा व्यक्ती एकत्र येऊन करतात. तर सहकारी संस्थेची स्थापना हे कमीत कमी 10 व्यक्ती एकत्र येऊन स्थापना करतात. 3. सहकारी संस्थेमध्ये भांडवलावर रिकामी जागा व्याज दिले जाते. तर सहकारी संस्थेमध्ये भांडवलावर स्थिर मर्यादित व्याज दिले जाते. 4. सहकारी संस्थेला झालेल्या एकूण नफ्यातून रिकामी जागा टक्के राखीव निधीला वर्ग करण्यात येतो. तर उत्तर आहे, सहकारी संस्थेला झालेल्या एकूण नफ्यातून 15% रक्कम राखीव निधीत जमा करण्यात येते. 5. सहकारी संस्थेच्या निकोप वाढीसाठी सहकारी संस्था राजकीय व धार्मिक बाबतीत तटस्थता पाहिजे. त्यानंतर अधोरेखित शब्द दुरुस्ती करून पुन्हा लिहा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्ती करून पुन्हा लिहा. 1. सहकारी संस्थेला उधारीच्या व्यवहारामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनते, तर हे विधान तर दुरुस्ती करून सहकारी संस्था रोखीच्या व्यवहारामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात, तर याचं उत्तर रोखीच्या व्यवहारामुळे. 2. सभासदांना सेवा देणे हे सहकारी संस्थेचे नियम उद्दिष्टे आहेत. तर दुरुस्ती करून 2. सभासदांना सेवा देणे हे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्टे आहेत, याचं उत्तर मुख्य उद्दिष्टे आहेत. तीन. सहकारी संस्थेचा कारभार हुकुमशाही पद्धतीने चालतो, तर दुरुस्ती करून सहकारी संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो. चार.
सहकारी संस्थेचे सभासदत्व सक्तीचे असते, तर दुरुस्तीकडून सहकारी संस्थेचे सभासदत्व हे खुले व ऐच्छिक असते. त्यानंतर प्रश्न आहे अचूक पर्याय निवडा. एक, रिकामी जागा धर्मवंत परहित तसुस्याचे तत्व, याचं उत्तर खुले व ऐच्छिक सभासदत्व. दोन, काटकसरीचे तत्व म्हणजेच अनावश्यक खर्च टाळणे. सामाजिक बांधिलकी, याचं उत्तर राहणीमान उंचावणे. चार, राजकीय व धार्मिक तटस्थ्याचे तत्व म्हणजेच राजकीय हस्तक्षेप. आणि शेवटचा पाच आहे, एक भाग एक मत व्यक्ती म्हणजेच लोकशाही कारभार. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.